खूप खूप धन्यवाद प्रमोजी शेडगे सर. तर नक्कीच सामन्याला सुरुवात होते. द ग्रेट मराठा स्पोर्ट जूचंद्र विरुद्ध टीम 94 कामन या दोन बलाढ्य संघामध्ये आपण सामना पाहतोय. तर अगदी जर पाहिलं तर टॉस जिंकलाय टीम 94 कामनच्या कर्णधारानं आणि प्रथम शतरक्षण स्वीकारलाय आणि द ग्रेट मराठा स्पोर्ट जूचंद्र या संघाला फलंदाजी करण्यासाठी आमंत्रित केलंय. सलामीची जोडी मैदानावरती दाखल होते. एका बाजूला मितेश शिंगोटे या खेळाडूला पाहतोय आणि एका बाजूला बंदे मे हे दम नाम हे स्वप्नील मुकादम. पंच या ठिकाणी अधिकृत इशारा करतील की सामन्याला सुरुवात होते. बॉलिंग ट्रॅकवरती षटक क्रमांक पहिला प्रकाश तुंबडा हा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. पहिल्या मॅचमध्ये खूप चांगली कामगिरी या गोलंदाजाने केली. विथ द बॅट विथ द बॉल खूप चांगला परफॉर्मन्स त्यांनी दाखवला. परंतु या महत्त्वाच्या मॅचमध्ये देखील त्याला चांगली कामगिरी करावी लागेल. गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवरती प्रकाश लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. पहिलाच बॉल स्विचीचा फटका सुरेख पद्धतीने खेळले. बॉल चला इन टू द गॅप. शतरक्षक त्या ठिकाणी आहेत. चेंडू अडवण्याचा चांगला प्रयत्न त्यांनी देखील केलाय आणि इथे दोन धावा मिळतील पहिल्या चेंडूवरती मितेश शिंगोटीला. पहिल्या चेंडूपासून आक्रमण करण्याचा इथे प्रयत्न होतोय कारण मोठा सामना आहे, मोठी स्पर्धा खेळताय, त्यामुळे चांगला टोटल सेट करावा लागेल या मॅचमध्ये. आणि त्याच इराद्यानं हा फलंदाज मैदानावरती दाखल झालाय आणि चांगला चोख त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाला. पहिल्या चेंडूवरती दोन धावा प्रकाश तुंबडा या गोलंदाजाच्या विरोधात पाहायला मिळतात. पुढचा बॉल मितेश शिंगोटे करता ऑफ स्टंपच्या खूपच बाहेर. विल नायर सर आपल्यापर्यंत इशारा करतायत की वाईट बॉलचा इशारा. एक्स्ट्रा धावेने धावपळक तीन वरती येते. द ग्रेट मराठा जूचंद्र संघ ज्यांची स्पर्धा आहे तो संघ पाहायला मिळतो आणि एका साईडला टीम 94 कॉमन प्रीमियर लीग आपण पाहिलं असेल भव्य स्पर्धा. गोलंदाज इथे देखील स्विचीचा फटका पॉइंटला. शतरक्षक आहे इथे टीपला झेल आणि पहिला धक्का बसतोय. धनराज होता तिथे आणि काही चांगल्या रीतीने त्यांनी झेल टीपला आणि मितेश शिंगोटे इथे बाद झालेत. स्विचीचा फटका त्याने जरूर खेळण्याचा प्रयत्न केला, सुरुवातीला देखील केला होता, इथे देखील केलाय. फलंदाज बाद झालेत. थँक्यू डीजे. नक्कीच माहिती आहे ते आमच्यापर्यंत. ग्रेट मराठा संघ जर ही मॅच जिंकला तर निधी स्पोर्ट चंद्रपाडा ॲडव्हेंचर बॉईज आणि निलेश दादा म्हात्रे यांच्या वतीने एक बोकड देण्यात येईल बकरा या संघाला. ही माहिती भावेश पुणेकर आमच्यापर्यंत पोहोचवतात. तीन धावा फलकावरती आतापर्यंत जर विचार केला दोन चेंडू फेकून झाले. द ग्रेट मराठा संघ आपल्याला पाहायला मिळतो आणि कैवल्य पाटील आल्यानंतर या संघाची जी बांधिलकी आहे ना ती अजून स्ट्रॉंग पाहायला मिळते. निशांतजी चांगल्या धाटणीचा तो खेळाडू आहे आणि मैदानावरती दाखल होतोय. गोलंदाज प्रकाश तुबडा पुन्हा एकदा यावेळेस खेळण्याचा प्रयत्न झालेला नाही आहे. त्याच्यापासून थोडासा चेंडू दूर होता. डॉट चेंडू आलाय. मागील दोन चेंडू चांगल्या रीतीने टाकलेत प्रकाश तुंबडानं. चांगली गोलंदाजी ते करतायत आणि त्यासाठी ते जाणले जातात. सातत्यानं षटक क्रमांक पहिलं टाकत असतात. पुढचा बॉल कॅव्हिल्ले करता. यावेळी मात्र जबरदस्त चेंडू होता आणि त्या चेंडूला फक्त ड्राईव्ह केलं जातंय. वर्डन लॉंग ऑनला चेडू निघून गेला होता आणि इथे मात्र दोन धावा थोडासा लेझी एफर्ट्स पाहायला मिळतोय कारण की एक एक धाव वाचवणं महत्त्वाचं आहे आणि लगेच सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट केलं जाते. दोन धावेने धावपळक पाच धावा चार चेंडूच्या समाप्तीनंतर. प्रत्येक धावेसाठी संघर्ष सुरू आहे मैदानावरती. गोलंदाज पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवरती. यावेळी चेडू हवेत खेळले फटका फसलाय. कैवल्य पाटीलचा जेल आहे. अकबर शेख इथे चुकी करतोय. खराब शतरक्षण म्हणावं लागेल. मोठी विकेट होती कैवल्य पाटील नुकतेच मैदानावरती दाखल झालेत. मोठा फटका खेळण्याचा त्यांनी जरूर इथे प्रयत्न केलाय. फटका फसला होता परंतु अकबर शेख जजमेंट चुकलाय. चेंडूच्या खाली आलेले नाही आहेत आणि इथे झेल सुटलाय. एक धाव मिळते या एका धावेनं संघाची धावसंख्या स्कोअर कार्डवरती जाऊन पोहोचली या सहा आकड्यावरती. अकबर शेख टेलिव्हिजन सेटवरती दाखवले जातात. निराश आहेत त्यांना देखील ठाऊक आहे. कैवल्य पाटीलची मोठी विकेट होती कारण क्रिकेटमध्ये जेव्हा जेव्हा झेल सुटल्या गेल्यात तेव्हा तेव्हा संघ अडचणीमध्ये आला आणि अकबरला हे ठाऊक आहे. कैवल्याला इथे चांगली बॅटिंग करावी लागेल. संधी मिळाली आहे या खेळाडूला. पुढचा बॉल बघूया. संधी तर कैवल्याला आहे मात्र सोनं कोण करेल.
स्वप्नील मुकादम पुन्हा एकदा रीड करता आला नाही आणि पुन्हा एकदा हा चेंडू थोडासा बाहेर निघून जातोय आणि इथे बॅटर मात्र क्वेश्चन मार्क निर्माण. पहिल्या ओव्हरमध्ये पॉवर प्लेमध्ये 10 ते 12-15 धावा आपण विचार करत होतो मात्र इथे 6 धावा आल्यात. जबरदस्त गोलंदाजी, एक विकेट गेल्यानंतर दबावमध्ये पहिल्या षटकामध्ये तरी दिसते द ग्रेट मराठा जूचंद्र संघ. जाऊया डी जेकडे आणि येऊ या मॅचच्या दिशेने. ऐकत राहा, पाहत राहा साहेब चषक 2024. थँक्यू. अनेक वेळा असं म्हटलं जातं ना की परिस्थितीची जाणीव असली ना की आकाशाला देखील गवसणी घालता येते. काय जबरदस्त गोलंदाजी केली या पहिल्या षटकामध्ये प्रकाश तुंबडा या गोलंदाजाने इम्प्रेस केलाय, कारण त्या षटकामध्ये एक महत्वाची विकेट मिळवली, मितेश शिंगोटीला बाद केलं आणि 6 धावा पहिल्या षटकामध्ये त्यांनी खर्च केल्या. म्हणजेच काय, चांगली गोलंदाजी केली पहिल्या षटकामध्ये प्रकाश तुंबडा या गोलंदाजानं. आपल्या नावाला शोभणारा, आपल्या कर्तृत्वाला शोभणारा त्याने खेळ पहिल्या षटकामध्ये दाखवला. षटक क्रमांक 2 बॉलिंग ट्रॅकवरती राहील अन्सारी आलेत आणि स्ट्रायकिंग एंडला कैवल्य पाटील, एक मोठा खेळाडू आहे. या मॅचमध्ये संधी आहे या खेळाडूकडे, इथून चांगली बॅटिंग करावी लागेल. पहिलाच बॉल यावेळी चेंडूला स्लाइस केलाय पॉईंटच्या डोक्यावरून, खूप चांगला चोक एक्झिक्यूट केलाय. बॉल चाललाय डीप थर्ड मॅन बाउंड्री लाईनच्या बाहेर, 4 धावांसाठी सुरेख फटका चौकार. थँक्यू. ज्या ॲक्शन रिप्लेमध्ये पाहिलं, वेट अँड वॉच केला, पहिला पुढे गेला होता, त्यानंतर बॉडी बॅलन्स बघितला, बॅकफूटला जाऊन स्लॅश केलं जाते, बॅकफूट पंच आपण बघतोय आणि इन टू द गॅपमधून थर्डमॅन रिझर्वमधून सरळ निघून चिडू गेला आहे स्वर्गीय रवींद्र बालजी पाटील स्टँडमध्ये, येणार हा चौकार. पुढचा बॉल स्ट्रेट खेळायचा होता, इथे मात्र फिल्डरला शोधून काढले, वाईड ऑन मिड ऑन क्षेत्रामध्ये मात्र कैवल्य पाटील बिग विकेट. आता मात्र मोठा धक्का फळकावरती, 10 धाव संख्या असताना दुसरा विकेट डाऊन. थँक्यू. खोलवर टप्प्याला चेंडू होता, मिडविकेटच्या वरून खेळायचा होता, परंतु एलिव्हेशन नव्हतं या फटक्यामध्ये आणि खूप चांगल्या रीतीनं झेल टिपलाय. कैवल्य पाटील बाद झालेत, महत्वाची विकेट राहील अन्सारीने मिळवली. पहिल्या चेंडूवरती चौकार आला होता, चांगला स्ट्रोक एक्झिक्यूट केला होता, परंतु तदनंतर खोलवर टप्प्याचे चेंडू एलिव्हेशन बनलं नव्हतं या चेंडूवरती आणि इथे फलंदाज कैवल्य बाद झालेत. चांगली गोलंदाजी टीम 94 कामनच्या माध्यमातून या मॅचमध्ये आपण पाहतोय. पहिल्या षटकामध्ये प्रकाश तुंबडानं अधिराज्य गाजवलं, त्या षटकामध्ये 6 धावा खर्च केल्या, एक महत्वाची विकेट मिळवली. राहील अन्सारी देखील चांगली सुरुवात करतोय, पहिल्या चेंडूवरती चौकार आणि तदनंतर कैवल्य पाटीलची मिळवली मोठी विकेट पाहायला मिळते. चांगला चेंडू होता, खोलवट टप्प्याचा चेंडू होता आणि विकेट प्राप्त केली. न्यू बॅटर मैदानावरती येतोय, मैदानावरती तेजस उंद्रे, एक चांगल्या धाटणीचा खेळाडू आहे. काय जबरदस्त खारबावच्या स्पर्धेमध्ये या खेळाडूनं खेळ केला होता, अफलातून खेळ केली होती, परंतु या स्पर्धेमध्ये त्याला चांगला खेळ करावा लागेल. डावखुऱ्या शैलीचा आक्रमक फलंदाज क्षमता आहे, परंतु आज मैदानावरती सिद्ध करावं लागेल. राहील अन्सारी राऊंड अ विकेट, नव्यानेच दाखल झाला फलंदाज तेजस उंद्रे, एक चांगल्या धाटणीचा खेळाडू. आपण मगाशी देखील उल्लेख केला, या खेळाडूचा सातत्यानं उल्लेख करतोय, कारण एक चांगला खेळाडू आहे, क्षमता आहे या खेळाडूकडे, परंतु अनेकदा या खेळाडूनं देखील स्पर्धा गाजवल्यात, जबाबदारी इथे घ्यावी लागेल, कारण सुरुवातीला 2 महत्वाचे धक्के या मॅचमध्ये दिलेत टीम 94 कामन. गोलंदाज तयार राहील अन्सारी राऊंड अ विकेट, त्रिदेशच्या विरोधात इथे चांगला ड्राईव्ह पाहायला मिळते. कव्हर पॉईंट क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहेत, त्याने देखील चांगला प्रयत्न केलाय. पहिल्या चेंडूवरती सिंगल येते आणि सिंगलच्या मदतीनं टीमची टोटल स्कोअर कार्डवरती जाऊन पोहोचली आहे 11 या आकड्यावरती. आता मात्र स्कोरबोर्ड देखील हलताना दिसते, मात्र जबरदस्त गोलंदाजी. राहील अन्सारी म्हटलं तर एक महत्त्वाचा खेळाडू, भरोशाचा प्लेअर टीम 94 कामन संघाच्या माध्यमातून, कमी काळात कमी वेळात ज्याने जास्त प्रगती केली आहे कामन संघाकरता तो आहे राहील अन्सारी. त्याचा पुढचा बॉल अनुभवी यावेळी मात्र स्वप्नील मुकादम. आज राहील अन्सारी विरुद्ध आपण बघितलं तर हा 7वा 8वा अटेम्प्ट असेल रिव्हर्स स्वीपचा,
या अगोदर देखील पाहिलं होतं, एक षटकार आला होता आणि चार बॉल जागेवरती डॉट्स केले होते योगेश होळीकर या बॅटरला, आणि तीच कृती आपल्याला पाहायला मिळते स्वप्नील मुकादम. नो डाऊट चांगला खेळाडू आहे, नेहमीच रिव्हर्स स्वीपचे फटके पाहिलेत, मात्र राहील अन्सारी जबरदस्त गोलंदाजी करतोय. गोलंदाज पुन्हा एकदा ओव्हर द विकेट, यावेळेस देखील चांगला चेंडू आहे पुढे जाऊन खेळण्याचा प्रयत्न. अलीकडच्या काळामध्ये राहील देखील भरपूर जास्त प्रगल्भ झालेत, कारण भरपूर ते क्रिकेट खेळत असतात, व्यावसायिक दरावरती देखील ते क्रिकेट खेळतात, अगदी एक गाव एक फॉर्मॅटमध्ये देखील त्यांना खेळताना आपण पाहतोय, आणि प्रगल्भता या खेळाडूकडे जाणवते आणि आज चांगला खेळ करत आहेत, कारण स्वप्नील मुकादम एक सिनियर खेळाडू आहे आणि त्याच्या विरोधात चांगली गोलंदाजी केली जाते. इथे स्विचीचा फटका अशात रक्षक आहे, इथे चुकी होणार नाहीये, अजून एक धक्का महत्वाची विकेट प्राप्त करतोय राहील अन्सारी. स्वप्नील मुकादमला इथे परतावं लागेल. थँक्यू जे राणे साहेबांचं या ठिकाणी शुभाग म्हणून ते वेलकम सुभाषजी राणे, आपले सहर्ष हार्दिक स्वागत. आपण पाहत आहात साहेब चषक 2024 आणि आपलं सहर्ष हार्दिक स्वागत. 11 धावा फळकावरती दबावमध्ये आहे, हा अप्रोच आपण बघतो द ग्रेट मराठा जुचंद्र संघाचा नाही आहे, जो नेहमी अटॅकिंग गेम खेळतोय. आज चांगली बॅटिंग लाईनअप या संघाकडे आहे, मात्र कुठेतरी गोलंदाजाने केलेला दबदबा अचूक टप्पा भेदक मारा आणि त्या कारणास्तव आता रवीला खूप उशिराने यावं लागते. चांगली बॅटिंग लाईनअप आहे, मात्र तेवढीच चांगली गोलंदाजी आणि 94 कामण संघ असा संघ आहे जो नेहमीच आपण पाहिलाय 50-60 धावा आरामात चेस करताना पाहिलंय. म्हणूनच या संघाच्या विरुद्ध जर चांगली फलंदाजी करायचं तर इथे मोठं टार्गेट तुम्हाला अचीव करावं लागेल. तर नक्कीच चांगली गोलंदाजी इथे पाहायला मिळते. या ठिकाणी उपस्थित होत आहेत लहामटे साहेबांचं शुभागमन. वेलकम वेलकम वेलकम, आपलं सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. साहेब चषक 2024 लहामटे साहेब आपण बघतोय आणि त्यांचं शुभागमन होतंय. नक्कीच आपल्या व्यासपीठावरती आमचे प्रमुख अतिथी पोलीस दलातील एक कर्तव्य दक्ष अधिकारी आपल्याला पाहायला मिळतात, खूप चांगलं कार्य त्यांचं देखील सातत्याने पाहायला मिळतं. अगदी आपले महाराष्ट्र पोलीस म्हटले ना तर अगदी या देशातील सर्वोच्च पोलीस असं देखील म्हटलं जातं, आणि या व्यासपीठावरती त्यांचं आगमन झालेलं आहे, त्यांचं देखील आपण करूया हार्दिक हार्दिक स्वागत. अफलातून व्यक्तिमत्व व्यासपीठावरती पाहायला मिळतात, आणि पोलीस दल म्हटलं तर सदर रक्षणाया खल निग्रया ही पोलिसांचं ब्रीद वाक्य आपल्याला पाहायला मिळतो आहे. यावेळेस पाहिलं तर पॉईंट शतकामध्ये खेळण्याचा प्रयत्न होता, चांगला स्ट्रोक पाहायला मिळतोय परंतु शतरक्षण त्या ठिकाणी खराब पाहायला मिळतोय आणि बॉल जातो आहे सीमारेषेच्या पलीकडे. चार धावांसाठी चौकार, चांगला स्ट्रोक आलाय. पहिला चौकार येतोय तो देखील तेजस बॅटरच्या बॅटमधून येतोय. तेजस नक्कीच कौतुक करेन आणि एका साईडला आपण बघतोय रवी वाघ मारे. दोन बॅटर महत्वाचे आहेत, जेवढ्या धावा येतील तेवढ्या बेनिफिट असतील. इथे मिसफील्डचा नक्कीच चौकार आलाय, मात्र राहील गेला होता चेंडूच्या मागे, मात्र जिथपर्यंत चेंडू कलेक्ट करतोय तिथपर्यंत मात्र चेंडू निघून गेला होता सीमारेच्या बाहेर. व्हाईटचा इशारा, TCP लाईव्हची आज क्लॅरिटीचा विचार केला तर 2K आपण बघतोय. क्लॅरिटी म्हणजेच या अगोदर सर्वांना ठाऊक होतं 1080 किंवा 720, मात्र 2K कोणाला ठाऊक नव्हतं, तर TCP लाईव्ह हे नवीन आपल्याला क्वालिटी पाहायला मिळते. कौतुक करेन MB यांचं. तर नक्कीच मैदानावरती गोलंदाजाचं कौतुक करावं लागेल, काय कमालीचा चेंडू टाकलाय, डिफेन्स करायला भाग पडलाय तेदेश उंदरेला. चांगला चेंडू पाहायला मिळाला, त्याच्या विरोधात चौकार देखील आला परंतु इथे चांगला चेंडू पाहायला मिळाला. अगदी जर पाहिलं तर बॉलर बॅक ड्राईव्ह देखील केला होता, इथे डॉट चेंडू आलाय. प्रकाश तुमडा पुन्हा एकदा, यावेळेस हा प्रेकर होता पूल करण्याचा प्रयत्न, ज्या उंचीसाठी तेजस खेळले होते ना ती उंचीच प्राप्त झालेली नाही आहे. इथे डॉट चेंडू येतोय, काय गोलंदाजी केली आहे टीम 94 कामनच्या गोलंदाजानं, इम्प्रेसिव्ह गोलंदाजी केली आहे, कारण सुरुवातीपासून फलंदाजांवरती दबाव टाकलाय आणि सातत्यानं डॉट चेंडू टाकले जातात अक्षयजी या मॅचमध्ये. नक्कीच प्रकाशला देखील माहिती आहे लेफ्टी बॅटर आहे आणि तो स्वतः सुद्धा लेफ्टी आहे, म्हणूनच त्या अनुषंगाने लेफ्टी बॅटरला कशा प्रकारे गोलंदाजी करायची आहे हे त्याला ठाऊक आहे. आणि मात्र एक किंवा दोन डॉट बॉल आले तर बॅटर निराश होतं, मात्र शेवटपर्यंत जर तुम्ही टिकून राहिलात तर ते बॉल तुम्ही कव्हर करू शकता, मात्र त्याकरता तुमचा संयम कॉन्सन्ट्रेट असणं गरजेचं आहे. आणि तेजसला मी बऱ्याच वेळा पाहिलंय चांगली बॅटिंग करताना, मात्र रवी वाघमारे असा खेळाडू आहे
जो कधीही गेम चेंज करू शकतो. गेम चेंजर खेळाडू म्हणून ही खेळाडूची खासियत राहिली रवीची. आज ते कार्य करावं लागेल कारण संघ अडचणीमध्ये सापडलाय. 17 धावा आपल्याला पाहायला मिळतात, 3 विकेट गमावल्यात. 3रा षटकाचा खेळ सुरू आहे. इथून आक्रमकपणे फलंदाजी करावी लागेल, मोठे फटके खेळावे लागतील फलंदाजांना कारण गरज आहे. सुरुवातीपासून गोलंदाजाने दबाव टाकला या मॅचमध्ये, परंतु 2 मोठे फटके या मॅचमध्ये कमबॅक करताना दिसेल फलंदाजी करणारा संघ. परंतु रवी वाघमारेला ती जबाबदारी स्वीकारावी लागेल, जबाबदारी घ्यावी लागेल या मॅचमध्ये. यावेळेस चांगला चेंडू होता, खोलवर टप्प्याचा चेंडू होता, हेलिकॉप्टर पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न, परंतु चेंडूच्या रेषेमध्ये नव्हते. इथे डॉट चेंडू आलाय. प्रकाश तुंबडा आज काय गोलंदाजी करतोय, जबरदस्त गोलंदाजी, अफलातून गोलंदाजी करतोय. हा गोलंदाज इम्प्रेस करतोय आजच्या दिवसामध्ये. 17 धावा अंतिम बॉल, लोअर फुल टॉस बॉल. इथे मात्र जो द ग्रेट मराठा पहिल्या मॅच मध्ये दिसला ना, ते या मॅच मध्ये दिसत नाही. त्याचं कारण आहे डॉट्स बॉल, आणि इथे मात्र विकेट देखील गेले आहेत आणि दबाव मध्ये आहेत. असे फटके व्यवस्थित रवी नेहमीच कनेक्ट करत असतो, मात्र कधी कधी नशीब नसलं तर हे फटके देखील येत नाही. हलकीशी इनसाइड एज लागली होती, मात्र सुखरूप बॅटर मैदानात आहे. 18 बॉलमध्ये 17 आल्यात. आपण नेहमीच बघत असतो पहिले 3 षटक 4 षटक कमी धावा आणि त्यानंतर जबरदस्त बॅटिंग होताना दिसते. ते दृश्य दिसेल की पुन्हा एकदा गोलंदाजाचा दबदबा वर्चस्व कायम राहील. नक्कीच प्रकाश तुंबडा या गोलंदाजाचा विचार केला तर 2 ओव्हरमध्ये त्याने केल्यात आतापर्यंत 7 बॉल डॉट 12 धावा खर्च केल्या आहेत आणि 1 विकेट प्राप्त केलाय. विकेट मिळाले नाही, मात्र जर इकॉनॉमी आहे ना ती मेंटेन केलाय त्याचा एव्हरेज. जबरदस्त गोलंदाजी. यस डीजे. थँक्यू. जबरदस्त क्रीडा स्पर्धा तुम्ही पाहताय. लाजवाब क्रीडा सोहळा शिवसेना उद्धव बालासाहेब ठाकरे पुरस्कृत द ग्रेट मराठा स्पोर्ट्स फाउंडेशन आयोजित साहेब चषक 2024 तुम्ही दैदिप्यमान क्रीडा सोहळा पाहताय. अफलातून क्रीडा स्पर्धा. आज या स्पर्धेतील पहिला दिवस. आजच्या दिवसापासून अतिथींची मांदी आली, क्रीडा रसिकांची अल्लोड गर्दी या स्पर्धेमध्ये आपल्याला सातत्याने पाहायला मिळत आहे. कारण मोहनदादा पाटील यांचं आयोजन, कारण जुचंद्र परिसरातील अगदी नावारूपाने आलेली क्रीडा स्पर्धा, अनेक कित्येक वर्षे झाले या स्पर्धेचं आयोजन केलं जातं. 3 षटकांचे ते खेळ संपलाय. 17 धावा धावफळकावरती, परंतु येणाऱ्या 3 षटकांमध्ये चांगली बॅटिंग करावी लागेल द ग्रेट मराठा स्पोर्ट जुचंद्र या संघाला. संघाचा कर्णधार रवी वाघमारे मैदानावरती आहे. त्याच्या बॅटमधून धाव आलेली नाही आहेत. त्याने भरपूर मोठा संघर्ष केला आहे, परंतु संघर्षाचा शंख नाद करत असताना या मॅचमध्ये त्याला मोठे फटके खेळावे लागतील. अगदी निरंतर सातत्यानं लिलिया पद्धतीनं मोठे फटके या मॅचमध्ये खेळावे लागतील या खेळाडूला. तेजस उंडरे स्ट्राईक एंडला अशक्य अशा गोष्टी शक्य करणं तेजसची देखील ओळख आहे आणि आज खऱ्या अर्थाने या एंडने खेळत असता एक ॲडव्हान्टेज आहे या बॅटर करता. बॅट लागली तर मोठे फटके येऊ शकतात आणि इथे मात्र पुन्हा एकदा वारंवार प्रयत्न चालू आहे, मात्र प्रयत्नाला यश मिळत नाही. इथे काय घडत आहे आणि नक्कीच कॅप जी आहे ना ती सरळ आपण बघतोय स्टंपवरती येते आणि इथे मात्र बॅटरला आता परतावा लागेल. कारण की आपण बघतोय तेजस हा स्ट्रोक खेळत असताना त्याची कॅप जी आहे ती जाते सरळ इष्ट्यांवरती. बेल्स देखील डाऊन होत आहेत आणि विकेट जातोय. तेजस उंडरे बॅक टू द पवेलियन.
चार चेंडू 21 धावा आणि विकेट देखील जर विचार केला तर भरपूर विकेट्स, 4 विकेट्स आतापर्यंत गेल्यात. चांगल्या दर्जाची गोलंदाजी राहिली आहे. राहील अन्सारी ओव्हर द विकेट प्रणय म्हात्रेच्या विरोधात. यावेळेस खोलवट्टा पडे चेंडू होता, मिड ऑफला खेळले, छत्ररक्षक लॉंग ऑफ वरून पुढे आले. चेंडू अडवण्याचा प्रयत्न, थोडीशी फंबलिंग पाहायला मिळाली, परंतु इथे 2 धावा प्रणय म्हात्रेला मिळतील. या 2 धावेने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवरती जाऊन पोचली आहे 23 या आकड्यावरती. प्रत्येक चेंडूवरती षटकार आणि चौकार तुम्ही मारू शकत नाही, सिंगल डबल्स देखील घ्या हेच क्रिकेट शिकवतं. आणि तेच कार्य प्रणय म्हात्रे मैदानावरती करतोय. त्याला ठाऊक आहे मोठे फटके येत नाही आहे, इथे सिंगल डबल्स घेणं गरजेचं आहे. आणि चांगल्या रीतीनं आता मात्र तो धावफळक हळवतोय या मॅचमध्ये. पुढचा बॉल यावेळी पुन्हा एकदा मोठा फटका खेळायचा होता. मी तर म्हणेन इथे हा चेंडू डॉट गेलाय. डबल डबल आल्या 2 वेळा आणि त्यानंतर मात्र षटकाची होईल समाप्ती. फळकावरती धावा आहेत 23. जाऊया विशेष मान सन्मानाकडे. मी विनंती करीन मयूरजी म्हात्रे यांना की आपण विशेष सन्मान करायचा आहे. या ठिकाणी आपण बघतोय पोलीस हवालदार साहेब लामटे सर या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचा विशेष सन्मान आपल्या शुभा हस्ते केला जाईल. मयूर म्हात्रे यांना विनंती करीन आपण हा विशेष सन्मान पोलीस हवालदार लामटे सरांचा आपण विशेष सन्मान करायचा आहे. प्रत्येकजण या स्पर्धेला भेट देतात आणि मोहनदादा पाटील यांच्यावरती असलेलं प्रेम पाहायला मिळते. प्रत्येक क्षेत्रामध्ये त्यांनी उंच भरारी घेतले. म्हणूनच काही माणसं जी असतात ना ती पैशाने श्रीमंत असतात आणि मनाने श्रीमंत जर कोण असेल तर मोहनदादा पाटील. आणि चांगलं व्यक्तिमत्व. आणि इथे आपण बघतोय पोलीस हवालदार साहेब लामटे सर यांचा विशेष सन्मान मयूरजी म्हात्रे यांच्या शुभ हस्ते केला जाईल. या ठिकाणी आपण बघतोय पोलीस हवालदार लामटे सर यांचा विशेष सन्मान मयूरजी म्हात्रे साहेबांच्या शुभ हस्ते. मायेची उब देणारी ही शाळ आणि या स्पर्धेची आठवण म्हणून सन्मान चिन्ह देऊन त्यांना सन्मानित केलं जात आहे. जोरदार टाळ्या त्यांच्याकरता. थँक्यू लामटे साहेब, आपण या ठिकाणी उपस्थित राहिल्याबद्दल आपला हार्दिक आभार. पुढचा बॉल आडव्या बॅटने रवी वाघमारेच्या बॅटमधून येतोय. दर्जेदार धमाकेदार येतोय द ग्रेट मराठा साहेब चषक षटकार बेगेट. MSF गणेशजी गावडे या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांना विनंती करेन आपण देखील पुढे यायचं. आपला विशेष सन्मान मयूरजी म्हात्रे साहेबांच्या शुभ हस्ते केलं जाईल. षटकार 29 MSF गणेशजी गावडे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत आणि मयूरजी म्हात्रे यांच्या शुभ हस्ते त्यांचा हा विशेष सन्मान मायेची उप देणारी शाळ आणि सन्मान चिन्ह देऊन त्यांना सन्मानित केलं जाते. यावेळी जबरदस्त चेंडू ब्लॉक हॉल डिलेव्हरी होती. यॉर्कर पद्धतीचा चेंडू, हेलिकॉप्टर खेळायचं होतं. बरंच काही चुका घडल्यात या चेंडूवरती आणि 1 धाव कंप्लीट केली जाते. ती देखील 22 माध्यमातून एका धावीची वाढ. फळकावरती धावा आहेत 30. त्यानंतर आपण बघतोय MSF सचिनजी देशमुख साहेब यांना विनंती करून आपण पुढे यायचंय. आपला विशेष सन्मान मयूरजी म्हात्रे यांच्या शुभ हस्ते केला जाईल. त्या अगोदर वळूया मॅचच्या दिशेने. फळकावरती धावा लगावल्यात त्या म्हणजे 30 धावा. जबरदस्त बॅटिंग आणि एका साईडला प्रणय. ऑफस्टम्पच्या भरपूर बाहेर निघणारा बॉल, वाईट बॉलचा इशारा. एक्स्ट्रा धावेची वाढ. फळकावरती धावा आहेत 31 धावा 31. वळूया मान सन्मानाकडे पुन्हा एकदा. MSF सचिनजी देशमुख साहेब आहेत आणि त्यांचा विशेष सन्मान मयूरजी म्हात्रे साहेबांच्या शुभ हस्ते केला जाते. मायची उप देणारी शाळ सन्मान चिन्ह देऊन त्यांना सन्मानित केलं जाते. जोरदार डाले त्यांच्याकरता. हलकीशी इनसाइड एज लागली होती आणि इथे मात्र एकच धाव एका धावेने धावपळक पुढे सरसावते. 32 धावा या फळकावरती. निशांजी इथे मात्र चांगली बॅटिंग करावी लागेल. एक षटकार आला आणि पुन्हा एकदा कमबॅक करावा लागेल. रवीला स्ट्राईक ठेवावी लागेल. इथून मोठे फटके येणं नितांत गरजेचं आहे. द ग्रेट मराठा स्पोर्ट जुचंद्रसाठी तन्मय पाटील ओव्हर द विकेट. फुलटॉस बॉल ऑन साईडला खेळले. छत्ररक्षक आहे मिड विकेटला. चांगलं छत्ररक्षक पाहायला मिळते. इथे 2 धावा कंप्लीट केल्या जातील या चेंडूवरती. फुलटॉस चेंडू होता, खरं तर एलिव्हेशन बनवता आलं नव्हतं या चेंडूवरती. आणि 2 धावा मिळाल्या रवी वाघमारे या खेळाडूला.
या दोन धावेनं संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली आहे 34 या आकड्यावरती. या ठिकाणी MSF तुकाराम घोरपे साहेब आहेत, त्यांना देखील विनंती करीन आपण पुढे यायचा, आपला विशेष सन्मान मयूरजी म्हात्रे यांनाच विनंती करीन. पुढचा बॉल पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळायचं होतं, डीप मधून क्षेत्ररक्षक पुढे येते, एक धाव कंप्लीट, दुसरी धाव गाठक ठरली, जाईल का यावेळी, मात्र चांगला कॉलिंग, चांगली रनिंग बिटवीन द विकेट, येस नो अँड वेट या दोन्ही तिन्ही गोष्टींचा चांगला ताळमेल. आणि व्यासपीठावर आपण बघतोय MSF तुकाराम घोरपे साहेबांचा विशेष शुभ सन्मान. आणि आपण या स्पर्धेमध्ये आल्याबद्दल सर्व पोलीस दलांचं आम्ही आभारी आहोत, असंच प्रेम तुमचं राहू द्या. सध्या जाऊया मॅचच्या दिशेने आणि पुन्हा एकदा निशांजी पाटील, ओवर टू यू. संघाची धावसंख्या 36 या आकड्यावरती. जिंकणं आणि हरणं यामधला जो प्रवास आहे ना तो मैदानावरती सुरू आहे. तन्मय पाटील ओव्हर द विकेट. यावेळेस पूल करायचा होता, वेगवान चेंडू होता, रायझिंग डिलिव्हरी होती, इथे डॉट चेंडू आला, वेग भरपूर होता या गोलंदाजाकडे. पहिल्या चेंडूवरती षटकार आला आणि तदनंतर काय जबरदस्त कमबॅक केलाय तन्मय पाटीलनं. चांगला गोलंदाज आहे आणि आज पुन्हा एकदा त्यांनी चांगली गोलंदाजी केली आहे असंच म्हणावं लागेल, कारण पहिल्या चेंडूवरती अक्षयजी षटकार आणि तदनंतर या गोलंदाजानं चांगल्या पद्धतीनं कमबॅक केलाय. इथे आमचे गुणलेखक आम्हाला सांगतायत की 5 षटकांचा इथे खेळ संपलाय आणि प्रथम फलंदाजी करत असताना द ग्रेट मराठा स्पोर्ट जू चंद्र या संघाने धाव फलकावरती धावा केल्या, त्या 4-36 धावा. 36 धावा 4 गडी बाद, म्हणजेच द ग्रेट मराठा संघ अडचणीमध्ये आहे. शेवटचे 6 बॉल काय 14-16-20 घरामध्ये जाण्याचा प्रयत्न करेल आणि गोलंदाजी करणारा संघ 6-8-10 आतमध्ये थांबवण्याचा प्रयत्न करेल. मात्र द ग्रेट मराठाकडे जुगल पाटील आहे, त्यानंतर आपण बघतोय दर्पण मात्र आहेत, मोठमोठी नावं आहेत, मात्र अजूनपर्यंत त्यांची बॅटिंग लाईनअप आली नाही. त्याचं कारण आहे इथे विकेट जात नाही. आता सुरुवातीला 4 विकेट लवकर गेले आणि त्यानंतर डॉट्स बॉल आहेत ना बॅटरने भरपूर फेस केले. खराब प्रदर्शन आपण बघितलं तर तेजस उंडरेद्वारे, त्यानंतर स्वप्नील मुकादमचं खातं उघडलं गेलं नाही, मितेश शिंगोटे 2 वरती आउट झाला, एका साईडने रवींद्र वाघमारे चांगली बॅटिंग करतोय, तो देखील संघर्ष करतोय, एक षटकार निश्चित, तो देखील 10 धावसंख्येवरती खेळतोय, जवळजवळ 7 बॉल फेस केलेत त्यांनी. आणि प्रणय मात्र हे देखील स्ट्रगल चालू आहे आणि आता वाऱ्याच्या अपोजिट खेळायचं आहेत हे 6 बॉल. चांगलीच बॅटिंग करावी लागेल. शेवटचं षटक आहे, बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज येतोय अतुल ठाकरे. पहिलाच बॉल चांगल्या पद्धतीने पाहायला मिळाला, टप्पा पडल्यानंतर चेंडू बाहेरच्या दिशेने वळतो आहे, चांगला चेंडू आहे. प्रणयनं इथे जर पाहिला तर आडवा बॅटनं हा फटका खेळण्याचा इथे प्रयत्न केला आहे, डॉट चेंडूवाला डॉट चेंडूचं पर्सेंटेज भरपूर जास्त आहे या मॅचमध्ये, कारण प्रत्येक डॉट चेंडू तुम्हाला या मॅचच्या मागे घेऊन जात असतो, मोठा फटका येणं गरजेचं आहे आणि तेच घडतंय डॉट्सवर डॉट. इथे हात रीड केला जात नाही गोलंदाजाचा आणि म्हणूनच मोठे फटके येत नाही. इथे मिस टायमिंग फटका आहे आणि जिथे आपण बघतोय वैभव धूम, मात्र कोणती चूक करणार नाही, आणखीन एक विकेट डाऊन आणि द ग्रेट मराठा जुचंद्र संघ अडचणीमध्ये 36 धावसंख्येवरती लागलाय 5वा धक्का. थँक्यू. खोलवर टप्प्याचा चेंडू होता, लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये खेळण्याचा प्रयत्न केला, क्षेत्ररक्षक होते, लॉंग ऑफला खूप चांगल्या रीतीनं त्याने झेल टिपलाय. फलंदाज प्रणय म्हात्रे बाद झालाय, 8 चेंडूमध्ये 7 धावा त्याच्या बॅटमधून या मॅचमध्ये पाहायला मिळाल्या. भरपूर मोठा संघर्ष प्रणय म्हात्रेनं आज या मॅचमध्ये केलाय, ज्यासाठी प्रणय म्हात्रे जाणला जातो ते कार्य त्याच्या बाध्यपातून झालेलं नाही आहेत, कारण गोलंदाजी त्याच्या विरोधात चांगली झाली. खोरवट टप्प्याचे चेंडू त्यांनी सातत्याने टाकले, मोठे फटके खेळण्याचा प्रयत्न झाला नाही, कारण चांगल्या दर्जाची गोलंदाजी आज टीम 94 कामन्न या मॅचमध्ये दाखवलेत. लाजवाब खेळ टीम 94 कामन्न आज केलाय. नंदकुमार भोईर अशा अडचणीमधून भरपूर वेळा संघाला बाहेर काढलंय. जितका मॅच गंभीर असतो तितका खेळाडू खंबीर असतो. बघूया नंदू सबका बंधू यावेळी कशा प्रकारची बॅटिंग करेल. 4 बॉल शिल्लक आहेत आणि 4 बॉलमध्ये आता किती धावसंख्या करेल. इथे जुगलला पाठवलं नाही तर एक्सपिरियन्स अनुभवी वाऱ्याच्या अगेन्स्ट खेळण्याची क्षमता या खेळाडूमध्ये आहे. गोलंदाज अतुल ठाकरे ओव्हर राऊंड विकेट ना. यावेळेस अलॉंग द कॅपे चेंडू ट्रॅव्हल झाला मिड विकेटला, क्षेत्ररक्षक आहे, डीपमध्ये एक धाव मिळाली, दुसरी धाव घेण्याचा इथे प्रयत्न होईल का, तर इथे 2 धावा
कंप्लीट केल्या गेल्या आहेत. दोन धावेनं संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली आहे 38 या आकड्यावरती. एकेरी दुहेरी धाव घेतली जाते, मोठा फटका येत नाही आहेत या इनिंग मध्ये. जर पाहिलं तर एक षटकार पाहिला, एक चौकार देखील पाहिला, एक तेजेश उंद्रेच्या बॅटमधून चौकार देखील पाहिला. पुढचा बॉल 38 धावा, धावसंख्येवरती आज रिव्हर्स स्वीप भरपूर अटेम्प्ट केलेत मात्र प्रॉमिसिंग नाही आणि ते व्यवस्थित येताना दिसले नाही. त्याचं कारण आहे डॉट्स बॉल प्रेशर 38 धावा आणि आत्तापर्यंत लो स्कोर पाहायला मिळतोय बॅटिंग करत असताना द ग्रेट मराठा जुचंद्र संघाच्या माध्यमातून. चांगला चेंडू होता, स्विच इटचा फटका खेळण्याचा प्रयत्न. गोलंदाज पुन्हा एकदा राऊंड विकेट, यावेळेस फक्त चेंडूला ढकललंय ऑन साईडला, डीपमध्ये शतरक्षक पुढे आलेत मिड विकेटला. इथे फक्त एकच धाव मिळते. काय गोलंदाजी होत आहे, स्लॉगवरचं षटक आहे, फलंदाजाला डिफेन्स करायला प्रवृत्त करतायत, म्हणजेच काय चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. आज टीम 94 कामन संघ चांगल्या पद्धतीनं कार्य करतोय मैदानावरती. गोलंदाजी कमालीची राहिली, फलंदाजाला भंभीर उडवली आहे असंच म्हणावं लागेल. थँक. आणि पुढच्या मॅचचा टॉस देखील आपण करणार आहोत. श्री सत्यनारायण क्रिकेट क्लब कोपरी वर्सेस आपण बघणार आहोत श्री एकविरा क्रिकेट संघ विरार. आणि विनंती करीन टॉस करण्याकरता आपण यायचंय पुन्हा एकदा प्रकाश तुंबडा आप्पी मात्र फ्रेममध्ये येताना आणि जबरदस्त कॅच इथे कॅरी केला जातोय. ओव्हरऑल पहिल्या इनिंगचा होतोय खेळ समाप्त आणि 6 षटकाच्या समाप्तीनंतर फलकावरती धावा आहेत 39 आणि 40 धाव्याचं आव्हान टीम 94 कामन या संघासमोर ठेवलंय. गजाननी म्हात्रे साहेबांचं शुभागमन होते, आपलं सहर्ष हार्दिक स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. हॅलो, टॉसला यायचं आहे दोन्ही संघ. एका साईडला आपण बघतोय श्री सत्यनारायण कोपरी आणि एका साईडला आपण बघतोय श्री एकविरा क्रिकेट संघ विरार. एकविरा विरार आणि सत्यनारायण कोपरी अशी मॅच आपण बघतोय. टॉस केला जाईल दोन्ही संघांच्या दरम्यान. टॉस बॉक्समध्ये दोन्ही कॅप्टन, लवकर या. लांबटे साहेबांच्या शुभ हस्ते हा टॉस केला जाईल. श्री सत्यनारायण कोपरी आणि आई एकविरा विरार संघ दोन्ही टीमचे कॅप्टन टॉस बॉक्समध्ये येतील. सहाच ओव्हरचा मॅच असेल. टॉस आपण बघू शकता या स्पर्धेकरता खास टॉस बनवलाय द ग्रेट मराठा आणि एका साईडला आपण बघतोय साहेब चषक असं टॉस बनवण्यात आला या स्पर्धेच्या माध्यमातून. कोपरी वर्सेस विरार संघ एकविरा म्हणजे एकाच पट्ट्यातील दोन संघ आमने सामने पाहायला मिळत आहेत. लांबटे साहेबांच्या शुभ असते टॉस केला जाईल. साहेब चषक आणि द ग्रेट मराठा असा टॉस आहे. 6 ओव्हरचा गेम. कोण बोलेल टॉस?
द ग्रेट मराठा असा कॉल आला आणि द ग्रेट मराठा आला आहे. साहेबांना विनंती करीन आपण अतिथी कक्षामध्ये जाऊन विराजमान व्हायचं आहे. सत्यनारायण कोपरी संघ टॉस जिंकला आहे, डिसिजन काय असेल? बॅटिंग. बॅटिंग करायची आहे 6 ओव्हरमध्ये. काय मनामध्ये टार्गेट असेल? 65 ते 70 पर्यंत. काही चेंजेस आहे टीम मध्ये? सेम टीम सेम. तुम्हाला देखील शुभेच्छा असतील. टॉस जिंकला असता डिसिजन काय असतं तुमचं? आमची फिल्डिंग असते. आता देखील फिल्डिंगच करायचं आहे, त्यांनी बॅटिंग निर्णय घेतलाय. तर काही चेंजेस तुमच्या संघामध्ये? तेच प्लेअर आहेत. दोन्ही संघांना शुभेच्छा असतील, कारण की मॅच ऑन आहे म्हणूनच जास्त इंटरव्ह्यू नसणार आहे. टॉस जिंकलाय सत्यनारायण कोपरी संघ आणि बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय. जाऊया कॉम बॉक्समध्ये जिथे सज्ज आहेत प्रमोदजी शेडगे सर, निशांतजी पाये सर. थँक्यू टीसीपी लाईव्ह. दोन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहत आहेत. चला टायमर सेट केलं गेलंय. सामन्याला सुरुवात होते विजयासाठी टार्गेट सेट केलं गेलंय ते 40 या धावसंख्येवर. द ग्रेट मराठा स्पोर्ट जूचंद्र. दोन बॅटर एका साईडला आपल्याला पाहायला मिळतोय, राहिल अन्सारी आणि प्रकाश तुंबडा. हाताला इंजुरी आहे प्रकाशच्या, एपीया नावाने जास्तीत जास्त प्रेम मिळालंय, इंजुरी कव्हर झालेली नाही आहे. मात्र तरी सुद्धा एक टेनिस बॉल क्रिकेटवरचं प्रेम आपल्या संघाच्या नावासाठी खेळताना पाहायला मिळतोय. ऑन साईडला जबरदस्त हा आहे बाहुबली राहिल अन्सारीच्या बॅटमधून कडक शॉट, मॅग्निफिसेंट टायमिंग. थँक्यू राहिल अन्सारी. ऑन स्क्रीन आपण पाहतायत अप्रतिम जबरदस्त आहे बॅटिंग ॲव्हरेज पाहायला मिळतो या खेळाडूचा. आणि एकदा का या खेळाडूचं मात्र रिदममध्ये आला हा खेळाडू तर डेफिनेटली धावा या फार मोठ्या प्रमाणात आपल्याला पाहायला मिळतात त्याच्या बॅटमधून येतात. परंतु कैवल्य पाटील बंधूला विसरून चालणार नाही आहे. जूचंद्र ते शारजा कतारचा स्टेडियमपर्यंत प्रवास अगदी अप्रतिम राहिला आहे. टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावर मोठमोठ्या स्पर्धा ज्यांनी कव्हर केलेत आणि एक बेस्ट वर्सेस बेस्ट, एका साईडला एक्सपिरियन्स खेळाडू, एका साईडला अपकमिंग यंग टॅलेंट. गुड डिलिव्हरी एक्सपिरियन्स यावेळेला दाखवत असताना पाहायला मिळतोय कैवल्य पाटील बंधू. हाय आम ॲक्शन आणि अचूक टप्प्यावर भेदक मारा करणारा. गेल्या मॅचमध्ये काही गोलंदाजी स्वीकारली होती, मॅन ऑफ द मॅचचा किताब पटकावला आणि इथून टप्पा पडल्यानंतर जो अपेक्षित बाउन्स असतो उशी घेणारा चेंडू तो यावेळेला पाहायला मिळतोय. प्लेइंग अवे फ्रॉम द बॉडी, शरीरापासून दूर खेळला गेला होता. विरल नायर सरांनी पाहिलं, त्या ठिकाणी ऑब्झर्व केलं, परीक्षण निरीक्षण करून व्हाईट बॉलचा इशारा येतोय. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते टीम 94 कामन या संघाची 7 या धावसंख्येवर. 7 रन्स ऑन द बोर्ड लागल्या आहेत. पुन्हा एकदा बॉल तयार कैवल्य पाटील बंधू. ऑन साईडला शॉडम पुल केला जातोय, गॅपमध्ये आहे मात्र क्षेत्ररक्षक पुढे सरसावेल. दर्पण मात्र तत्पूर्वी एक धाव कंप्लीट केली जाते. वन ऑफ द बेस्ट फिल्डर म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं, हर हुन्नारी खेळाडू नेहमीच 100% आपल्या संघाला देण्यासाठी ज्याचा महत्त्वाचा सिंहाचा वाटा पाहायला मिळतो. संघाची धावसंख्या फलकावर जाऊन पोचते 8 या धावसंख्येवर. बॉल फेकून झाले ते 3. रवी वाघमारेचा आजचा सकाळच्या सत्रातील अप्रतिम झेल आपण पाहू शकला. डेनिस लेलीची मला आठवण झाली होती की अवाक्याच्या बाहेर जर झेल असेल ना निशान तर अमानवीय झेल तो म्हणून गणला जातो आणि त्याच अनुषंगाने मात्र रवी वाघमारेने जो झेल टिपला गेला कॅच ऑफ द डे म्हणून आजच्या दिवसामध्ये संबोधला गेला. टीम 94 कामन संघ जाऊन पोचते फलकावर 8 या धावसंख्येवर. 3 बॉलचा खेळ झालाय, 40 धावांचं टार्गेट सेट केलं गेलंय. राहिल अन्सारी गेल्या मॅचचा हिरो ठरला गेला होता, बेस्ट परफॉर्मन्स आपल्या संघासाठी देण्यात यश संपादन केलं. अल्केश आताने चेंडूला मात्र फक्त दिशा दिली गेली, चेंडूला येऊन दिलं. त्या मेरिटमध्ये खेळत असताना पाहायला मिळतोय सॉफ्ट अँड बॉडम हँडचा उपयोग करतो, कारण प्रकाशला माहिती आहे हवेच्या अगेन्स्ट खेळणं रिस्की राहील.
आणि त्यासाठी राहील अन्सारीकडे स्ट्रोक आहे, चहू बाजूने खेळण्याची क्षमता बाळगणारा खेळाडू पाहायला मिळतो. इथे राहील अन्सारीला जास्तीत जास्त स्ट्राईक इनकडे आपल्याला आणावं लागेल. चांगली बॅटिंग पाहायला मिळते, 40 धावा बनवायच्यात आणि चांगली सुरुवात केली आहे दोन्ही फलंदाजांनी. यावेळेस देखील हा प्रकार लांब 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 लचक षटकार वाऱ्याशी वार्तालाप करत असताना चेंडूला सरळ पाठवलाय सीमारेषेच्या पलीकडे षटकार. लाईक वाव, मॅग्निफिसंट टायमिंग, काय फटका खेळला होता, जबरदस्त यावेळेला पाहायला मिळाला, ब्युटिफुल टायमिंग, एक्सलंट षटकार. 6 धावा आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते 15 या धावसंख्येवर 40 धावांचा पाठलाग करताना राहील अन्सारी सुपर बॅटिंग करत असताना पाहायला मिळतो. रिदम सहित फलंदाजी करतो, टेम्परामेंट, टायमिंग, टेक्निक अँड टॅलेंट या चारही गोष्टींचा अवलंब करत असणारा खेळाडू राहील अन्सारी. कैवल्य पाटील बंधू नो डाऊट भल्या भल्या मात्र फलंदाजांना, ज्याने आपल्या गोलंदाजीच्या कुशल नेतृत्वावर घाम फोडलाय आणि बऱ्याच फलंदाजांची डाळ शिजून दिलेली नाही आहे, परंतु इथे मात्र आपण पाहत आहेत थोडासा लो राहतोय. गोलवर चेंडू, चेंज ऑफ पेस केलं गेलं, अप्रतिम गोलंदाजीचं पृथ्थकरण शेवटच्या बॉलवर कैवल्य पाटील बंधूने दाखवलं. षटकार 2 आले तर काय झालं, माझ्याकडे सुद्धा ती गुणवत्ता आहे पुन्हा एकदा कमबॅक करण्याची. आणि पहिल्या षटकामध्ये 15 धावा आपण पाहू शकलात. जो संघ जिंकेल म्हणजे दोन संघ आपण यावेळेला आपण पाहू शकणार आहोत. संघाची धावसंख्या 15 जाऊन पोहोचली गेली, एक षटकाचा एकंदरीत खेळ संपन्न झाला. निशांत पाटील काय म्हणशील, ज्या पद्धतीने जो 20 आहे राहील अन्सारीचा तो मात्र या ठिकाणी बेस्ट देण्याचं काम या ठिकाणी जरूर केलं गेलंय. चांगली फलंदाजी केली आहे कारण मोठा गोलंदाज आहे कैवल्य पाटील आणि त्या गोलंदाजाच्या विरोधात सलग 2 षटकार आपण पाहिलेत. या षटकामध्ये चांगली बॅटिंग केली आहे, राहीलनाच इम्प्रेस केला आहे विथ द बॉल. गोलंदाजी करत असताना चांगली गोलंदाजी आणि फलंदाजी करत असताना देखील पहिल्या षटकामध्ये अक्षरशः तो बरसलाय चांगली बॅटिंग, कारण 40 धावा बनवायच्या हा सामना जिंकण्यासाठी. परंतु येणाऱ्या गोलंदाजांना चांगली गोलंदाजी घ्यावी करावी लागेल, विकेट घ्याव्या लागतील, चेंडू डॉट टाकावे लागतील आणि मोठे फटके खेळल्यापासून फलंदाजांना रोखावं लागेल. प्रमोद सर, निश्चित स्वरूपात 15 धावा फलकावर टीम 94 कामन या संघाची. इथून विकेट आणि डॉट बॉल, मितेश शिंगोटेचा हा बॉल यावेळेला ओरपीच होता, फ्लिकचा फटका पाहायला मिळाला. प्रकाश तुंबडा आता या एंडने अप्रतिम फलंदाजी करताना पाहायला मिळेल, म्हणजेच कॅल्क्युलेशन क्रिकेट कसं खेळावं, समंजसपणाचं क्रिकेट कसं खेळावं, बुद्धिमत्तेचं क्रिकेट कसं खेळावं यावेळेला दर्शवत असताना दोन्ही बॅटर नो डाऊट चेतन यावेळेला चेतन मात्रे आपल्याला पाहायला मिळतोय. खूप चांगलं गोलंदाजीचं पृथ्थकरण करताना मितेशला आपण कित्येक वेळा पाहिले या संघातून खेळत असताना, परंतु चेतन मात्रेवर विश्वासाने गोलंदाजी दिली जाते आणि या मैदानात भरपूर वेळा रेकॉर्ड चेतन मात्रेचे घडले गेलेत. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोचते ती फलकावर 19 या धावसंख्येवर. 19 रन्स ऑन द बोर्ड लागल्या आहेत, पुन्हा एकदा बॉल तयार चेतन मात्रे. गुड डिलिव्हरी, खूप चांगला वाईट यॉर्करने चेंडूची सांगता होत असताना पाहायला मिळते. सिम्पल लिव्हिंग अँड हाय थिंकिंग, साधर आणि मान चेतन मात्रे, परंतु गोलंदाजीमध्ये त्याचे उच्च विचार हे सातत्याने आपल्याला पाहायला मिळतात. कव्हर पॉईंटमध्ये तेजस उनरेला आपण पाहू शकतायत, एक क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळतो. संजय यांना आपण पाहू शकाल शॉर्ट फाईन लेगला, 30 यार्ड सर्कलचं बंधन, मॅन्डेटरी पॉवर प्ले सुरू आहे. संघाची धावसंख्या 19 टीम 94 कामांची. ऑन साईडला शफल होऊन खेळण्याचा मनसुबा बाळगला होता, मिस टायमिंग स्ट्रोक, बॅटचा खालचा भाग लागत असताना चेंडू शॉटला लेगला वळतो. संजय त्या ठिकाणी चेंडूला फील्ड करतील, सिंगल मिळेल आणि या सिंगलच्या सहाय्याने संघाची धावसंख्या टीम 94 कामन या संघाची 20 जाऊन पोहोचली गेली. 20 रन्स ऑन दी बोर्ड लागल्या जात आहेत, अजून 20 धावांची आवश्यकता आहे. हे मैदान फार बिझी राहतं. नंदू भोईर यांना सुद्धा आपण पाहू शकाल, लेजंड ऑफ क्रिकेट म्हणून टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावर अनेक वेळा मॅच गेम चेंजर खेळाडू म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं. निशांत काय म्हणशील, इथून डॉट बॉल आणि विकेट फार महत्वाची भूमिका असणार आहे, परंतु आतापर्यंत गोलंदाजांवर अटॅक जो केलाय ना त्यामुळे गोलंदाज थोडेसे त्रस्त झालेत. इथून चांगली गोलंदाजी करणं गरजेचं आहे, विकेट घ्याव्या लागतील, चेंडू डॉट टाकावे लागतील, दबाव निर्माण करावा लागेल फलंदाजांवरती, विकेट घ्याव्या लागतील निरंतर आणि सातत्यानं या मॅचमध्ये. आणि इथे विकेट मिळाली आहे, खोलवर टप्प्याचा चेंडू, उत्तरच नव्हतं राहीलकडे, फलंदाज बाद.
खूप चांगला चेंडू होता यावेळेला, परिपूर्ण स्वतःला ब्लॉक करून घेतलं गेलं होतं. डबल माइंडमध्ये फलंदाज गेला होता की हवेच्या अगेन्स्ट खेळू की नको खेळू, ऑफ साईडला खेळू की काय, अशा प्रकारच्या द्वंद्व मनामध्ये असताना त्याच्या मनात काहूर चाललं होतं. आणि डिरेक्ट चेंडू मात्र यावेळेला ऑफ यष्टीला भेदला गेला. बेल्स यावेळेला आपण पाहू शकतायत तर जरूर खाली पडली आणि क्लीन बोलच्या माध्यमातून फलंदाज बॅक टू द पवेलियन. परंतु एक चांगली जी स्टार्ट हवी असते, एक अपेक्षित धावा हव्या असतात, कारण फार मोठं एक्सपेक्टेशन असतं ज्यावेळेला सलामीवीर तुम्ही असता. सलामीवीरांकडून मात्र दोन बॅटरकडून जास्तीत जास्त मोस्टली 40-50 धावा जर येत आहेत तर डेफिनेटली एक चांगले सलामीवीर म्हणून ओळखले जातात. आणि त्या अनुषंगाने आत्तापर्यंत राहील अन्सारीने जो बेस्ट दिलाय परफॉर्मन्स अप्रतिम पाहायला मिळतो. चांगली कामगिरी राहीलनं केली, इथे देखील ते बाद झालेत, बॅटिंग चांगली करत होते. परंतु हा चेंडू चांगला होता, उत्तरच नव्हता, कारण खोलवर टप्प्याचा चेंडू होता. हेलिकॉप्टर पद्धतीने खेळण्याचा त्याने देखील प्रयत्न केला, परंतु चांगला चेंडू पाहायला मिळाला. इथून देखील दबाव टाकू शकतो हा संघ, टीम 94 कामन या संघाच्या विरोधात. परंतु चांगल्या दर्जाची गोलंदाजी करावी लागेल. मी मगाशी देखील उल्लेख केला प्रमोद सर, तुम्हाला सातत्याने विकेट घ्याव्या लागतील, दबाव टाकावा लागेल आणि प्रत्येक धावेसाठी फलंदाजांना संघर्ष करावा लागेल. अशा प्रकारचं कार्य तुम्हाला मैदानावरती करावं लागेल. त्यासाठी तुमची गोलंदाजी चांगली असणं गरजेचं आहे, त्यासाठी शतरक्षणाचा दर्जा देखील चांगला ठेवावा लागेल. द ग्रेट मराठा स्पोर्ट जू चंद्र या संघाला. ॲब्सोल्युटली ट्रू निशांजी पाटील. संघाची धावसंख्या 20 जाऊन पोहोचली गेली. 1.4 बॉल्स आतापर्यंत 4 एकंदरीत खेळ संपन्न झाला आहे, म्हणजे 10 बॉल आतापर्यंत हाताळले गेले. त्यामध्ये 200 स्ट्राईक रेट, 20 धावा, व्हाईट बॉलचा इशारा ललित भोईर बंड्या सरांकडून येत असताना. प्रणय त्या ठिकाणी चेंडूला कॅरी करतायत, तत्पूर्वी सिंगल या ठिकाणी अवंत स्वरूपात एक्स्ट्रा धाव मिळेल, 21 धावा. चौबाजूने भगवमय असं वातावरण पाहायला मिळतं, ॲटमॉस्फिअर ब्युटिफुल आणि अतिशय सुंदर पद्धतीने या स्पर्धेचं आयोजन नियोजन मोहनदादा पाटील यांचा वाढदिवसाचं औचित्य साधून येणारी ही स्पर्धा आणि यंदाच्या वर्षामध्ये साहेब चषक 2024 साहेबांना आठवणींना उजाळ देणारी ही स्पर्धा पाहायला मिळते. जगन्नाथ मात्रे अर्थातच तांडेल साहेब यांना त्रिवार पुन्हा एकदा अभिवादन असेल. सकाळच्या सत्रामध्ये भावपूर्ण श्रद्धांजली आपण वाहिली आणि खऱ्या अर्थाने या स्पर्धेला सुरुवात झाली. आज 14 फेब्रुवारीचा दिवस आणि काश्मीरमधील पुलवामा येथील भ्याड झालेल्या हल्ल्यामध्ये शहीद जवानांना आपण भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली. म्हणजेच एक सिस्टमॅटिक मॅनेजमेंट कसं असावं याचं प्रात्यक्षिक या स्पर्धेच्या माध्यमातून सातत्यपूर्ण पाहायला मिळतं. पुन्हा एकदा बॉल तयार, ऑन साईडला खेळला गेलाय, फ्लिकचा फटका आहे, वन बाउन्सने चेंडूला फील्ड जरूर केला गेलाय, फेकी येईल. तत्पूर्वी प्रकाश तुंबडाच्या बॅटमधून 2 धावा येताना पाहायला मिळतील. निशांत या ठिकाणी आपण पाहताय चेतन मात्रेचं खूप चांगलं सफल षटक ठरलं गेलं. संघाची धावसंख्या फलकावर जाऊन पोहोचते 24. या षटकामध्ये अवघ्या 9 धावा या ठिकाणी खर्च जरूर केल्या गेल्या. पहिल्या षटकामध्ये 15 धावा, दुसऱ्या षटकामध्ये 9 धावा, 2 षटकांचा खेळ संपन्न. संघाची धावसंख्या 24, येणारे 24 बॉल आणि 16 धावेची आवश्यकता पाहायला मिळेल. इथून निशांत काय म्हणशील, विकेट फार महत्त्वाची गोष्ट असेल, परंतु एका साईडला पारडं जड आहे ते टीम 94 कामनचं, कारण इथून विकेटसुद्धा त्यांच्या हातामध्ये आहेत, इथून धावासुद्धा येण्याची दाट शक्यता असेल, कारण तंत्रशुद्ध फटकेबाजी करणारे फलंदाज त्यांच्या संघामध्ये आहेत. इथून गोलंदाजाला मॅजिकल गोलंदाजी करावी लागेल, इथून मारा करावा लागणार आहे. तर की इथे चांगली गोलंदाजी होणं गरजेचं आहे. जरूर सामना कामन संघाच्या बाजूने झुकलाय, परंतु गोलंदाजाकडे क्षमता आहे. कैवल्य पाटीलला इथे कमबॅक करून द्यावं लागेल, कारण एका षटकामध्ये 5 कमी धावा कैवल्य पाटीलला भरपूर वेळा अशा प्रकारचं कार्य केलंय. आज त्याला पुन्हा एकदा तशा प्रकारचं कार्य करावं लागेल, विकेट घ्यावे लागतील, विकेट दबाव टाकावं लागेल फलंदाजांवरती. आणि इथून देखील सामना बनू शकतो, परंतु त्यासाठी चांगलं कार्य करावं लागेल. अनेक वेळा असं म्हटलं जातं ना, जिंदगी आसान नाही, खुद को मजबूत बनाना पडताय, सही समय आता नाही, समय को बनाना पडतावाय. आणि आज कैवल्य पाटीलला ही मॅच बनवावी लागेल. 24 बॉल 16 धावा, गुड डिलिव्हरी, खूप चांगला कमबॅक ही यावेळेला कैवल्य पाटील बंधू यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतो. अनेक मॅन ऑफ द सिरीज, उत्कृष्ट गोलंदाज, उत्कृष्ट फलंदाज ज्यांच्या नावावर पाहायला मिळतोय आणि तोच बंदूक या ठिकाणी गोलंदाजी करताना आपण पाहू शकाल. टेनिस बॉल क्रिकेटला आलेले सुगीचे दिवस, ग्लॅमर क्रेज, मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न, उसळत्या चेंडूला खेळू शकले नाहीयेत. मिस्टर धनराजच्या खेळीला पूर्ण विराम, कोणतीही चूक करणार नाहीये, नो मिस्टेक, कॉटन बोल्ड फलंदाज या ठिकाणी तंबूच्या आसऱ्याला, बॅक टू द पवेलियन. आता मात्र यावेळेला द ग्रेट मराठा स्पोर्ट जूचंद्र आणि जूचंद्रकर म्हणत असतील की मॅक्झिमम 57-60 धावा जर असत्या तर कदाचित एक फायटिंग टोटलकडे वाटचाल झाली असती आणि मॅच यावेळेला रंगतदार स्थितीमध्ये पाहायला मिळाली असती.
फलंदाजी थोडीशी खराब राहिली पहिल्या इनिंग मध्ये द ग्रेट मराठा स्पोर्ट्स जूचंद्र या संघाची असंच म्हणावं लागेल, कारण फक्त 39 धावा धावफलकावरती लागल्या, 40 धावांचं टार्गेट सेट केलंय. 50 पेक्षा जास्त धावा असत्या ना तर अजून काही वेगळं या मॅच मध्ये पाहायला मिळालं असतं. परंतु क्रिकेटचा खेळ आहे, कधी काही होल्याचा नेम नाही, कारण अलीकडच्या काळामध्ये टेनिस बॉल क्रिकेटला आलेले सुगीचे दिवस आपण पाहतोय प्रमोद सर. कारण ग्रामीण टेनिस बॉल क्रिकेटच्या खेळाडूंना खूप चांगल्या संधी प्राप्त झाल्यात, कारण भरपूर साऱ्या स्पर्धा खेळल्या जातात, मोठमोठी पारितोषिक पाहायला मिळत आहेत, आणि त्यातलीच एक नामांकित अग्रनामांकित क्रीडा स्पर्धा तुम्ही पाहताय, साहेब चषक 2024 हा दैदिप्यमान क्रीडा सोहळा. चला स्पीडअप करा जरा गेम प्लीज, वेळ दौडू नका. टाइम अँड टाईट, वेट फॉर नन, वेळ आणि भरती कधीच कोणासाठी थांबणार नाहीये. कृपया करून द ग्रेट मराठा जीवचंद्र संघ टीम 94 कामन दोन्ही संघाच्या खेळाडूंना विनंती करेन, स्पीडअप करा जरा गेम. आज आपण जवळजवळ 1.5 ते 2 तास उशिराने शेड्यूलनुसार चाललो होतो. उद्घाटन समारंभ सोहळा उशिराने सुरुवात झाली. या टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावर अगदी चांगले नामवंत संघ आणि खेळाडू या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतील. तिथून मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न होता तन्मयचा, एकदा वर्जित केली जाते, एका दाविनिशी संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. अंकित पवार आणि सँडी आम्हाला दर्शवतात की 25 जाऊन पोहोचली गेली, 25 रन्स ऑन दी बोर्ड लागल्या जात आहेत. निशांत, इथून डॉट बॉलच खूप काही सांगून जाईल. इथे धावा सिंगल डबल जर दिल्या तर इथून अपेक्षा थोडंसं पराभवाचं जे अंतर आहे ते कमी होताना पाहायला मिळेल. तसंच काही कार्य करावं लागेल गोलंदाजांना. या षटकामध्येच आतापर्यंत 3 चेंडूमध्ये 1 धाव खर्च केली आहे कैवल्य पाटीलनं. येणारे 3 चेंडू देखील महत्त्वाचे आहेत. कैवल्य पाटीलला इथून देखील विकेट घ्याव्या लागतील. एक चांगला सामना रंगला, दोन्ही संघ बलाढ्य आहेत. मागील स्पर्धेमध्ये या दोन संघामध्ये सामना झाला होता, तो सामना जिंकला होता द ग्रेट मराठा स्पोर्ट जूचंद्र या संघाने. आतमध्ये येणारा चेंडू, पंचांकडे दाद, पंचांनी सांगितलं त्या ठिकाणी नॉट आउट आहे, आणि इथे लेग बाईचा इशारा आपण पाहू शकाल विरल नायर सरांकडून. विरल नायर सरांचे एक स्पेशालिटी काय राहिले, जी खुबी आहे की भल्या भल्या मात्र फलंदाज त्यांच्या समोर आले. अर्षद मेमन वाडा तालुक्यामध्ये कोणत्याही पंचांनी त्याला बाद दिलं नव्हतं लेग बिफोर विकेट, परंतु जेव्हा वाडा प्रीमियर लीग झाली त्यावेळेला अर्षद मेमन यांनी सुद्धा विरल नायर यांची शाबासकीची पाट जरूर थाप त्यांच्या पाठीशी राहिली की विरल नायर सर आपण एक्झॅक्टली आउट दिलं होतं. म्हणजेच या गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत. यावेळेला टप्पा पडल्यानंतर खूपच बाहेर निघणारा हा चेंडू, यस व्हाईट बॉलचा इशारा, बाउन्स मिळाला आणि इथून सरळ चेंडू निघून जातोय. एक्स्ट्रा स्वरूपात एक धाव मिळेल, संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 27. नितीनजी पाटील समोरच मॅचचा आनंद घेत असताना पाहायला मिळत आहेत. निलेजी म्हात्रे साहेब, आरके दादा यांना आपण पाहतायत, मोहनदादा पाटील यांना आपण पाहू शकाल, अक्षय यांना पाहतायत, त्याचप्रमाणे आपण पाहू शकाल दीपेश दिंडेकर या मॅचचा आनंद घेत असताना, सचिन बनगरला आपण पाहतायत, संपूर्ण मात्र जी मंडळी आहे चेतनजी पाटील यांना आपण पाहतायत, तुषार कामणकर यांना आपण पाहू शकाल, राणेसाहेब या ठिकाणी उपस्थित झालेत, त्यांचं सुद्धा खूप खूप धन्यवाद आणि वेलकम असेल मोहनदादा पाटील यांच्या वतीने. 19 बॉल आणि 13 धावा, निशांत खूप चांगली मॅच. चेंज ऑफ पेस, ह्या वेळेला लेग ब्रेक जरूर चेंडू होता. तन्मयचा मिस टायमिंग स्ट्रोक, एकदा वेगाने दुसऱ्या धावेसाठी वळालेत, फेके येईपर्यंत चेंडूला उचलेपर्यंत 2 धावा कंप्लीट केल्या जातील. गुड रनिंग बिटवीन द विकेट, एस नो अँड वेट या 3 गोष्टींचा समन्वय पाहायला मिळाला आणि खूप चांगली रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळाली. कॉर्डिनेशन, अंडरस्टँडिंग फार महत्वाची भूमिका असते आणि तेच यावेळेला अद्ययावत करत असताना टीम 94 कॉमन टीम. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोचते 29. येणारे 18 बॉल, 18 बॉलमध्ये 11 धावा. निशांत, पहिल्या षटकामध्ये 15 धावा आल्यानंतर प्रेक्षकांना असं वाटलं असेल की ही मॅच 3 षटकांपर्यंत समाप्त होईल, परंतु अजून मॅच ऑन आहे. चला घाई करा, वेळ दौडू नका, स्पीडअप करा जरा गेम प्लीज, डोंट वेस्ट द टाइम. 18 बॉल 11 धावा, टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावर एकावेग फॉर्मॅटमध्ये झालेले नाही आहेत. 18 बॉल 11 धावा, यंदाच्या हंगामामध्ये 11 बॉल 7 धावासुद्धा झालेले नाही आहेत. एक लाख स्पर्धेमध्ये सुद्धा आपण पाहिलंय 6 बॉल 6 धावा झालेले नाही आहेत, 1 बॉल 1 धावसुद्धा झालेले नाही आहे. यंदाच्या हंगामामध्ये 1 बॉल 6 धावा हे सुद्धा झालेत, 1 बॉल 8 धावा हे सुद्धा झालेले आहेत. म्हणजे टेनिस बॉल क्रिकेटमध्ये अशा प्रकारचे रेकॉर्ड हे घडत असतात, रेकॉर्ड हे मात्र मोडीत काढण्यासाठीच बनलेले असतात. 18 बॉल 11 धावा, निशांत या आपण त्यांचा आवाज ऐकूया. तर जास्त वेळ दौडू नका, त्वरित सामन्याला सुरुवात करा. आयोजकांच्या माध्यमातून आम्हाला सातत्याने सूचना येतात, सो प्लीज जास्त वेळ खर्च करू नका, लवकर सामन्याला सुरुवात करा, कारण अजून एक सामना आपल्याला खेळवायचा आहे या मॅचमध्ये, या स्पर्धेमध्ये. इथे चेंडू हवेत खेळलेत, स्वतः गोलंदाज चेंडूपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतायत. कैवल्य पाटील, तिथे चांगला प्रयत्न, इथे झेल सुटलाय, चांगला प्रयत्न केला होता कैवल्यनं.
अगदी लॉंगापासून आले होते, झेल पकडलाच होता असंच म्हणावं लागेल, परंतु झेल निसटला आणि ते धाव मिळते. एकच धाव मिळाली या चेंडूवरती. या एका धावेनं संघाची धावसंख्या स्कोर कार्डवरती जाऊन पोहोचली या 30 या आकड्यावरती. 10 धावांची आवश्यकता सामना जिंकण्यासाठी. इथून विकेट घेणं गरजेचं आहे आणि ते कार्य गोलंदाजांना सातत्यानं करावं लागेल. परंतु काय जबरदस्त खेळ आजच्या दिवसामध्ये दाखवला आहे टीम 94 कामन या संघाने, अफलातून कामगिरी केली आहे. या मॅचमध्ये देखील गोलंदाजी चांगली, फलंदाजीमध्ये सुरुवात राहील अन्सारीने चांगली करून दिली, परंतु मधल्या फळीमध्ये प्रकाश तुंबडा आणि एका बाजूला तन्मय पाटील चांगले प्रयत्न करतायत. सिंगल डबल्स घेण्याचा जरूर प्रयत्न होतो आहे. स्वप्नील मुकादम राईट आर्म ओव्हर द विकेट, स्ट्रायकिंग एंडला फलंदाज आहे तन्मय पाटील. त्यांनी देखील आतापर्यंत 3 चेंडूमध्ये 3 धावा या मॅचमध्ये केल्यात. गोलंदाज तयार, ओव्हर द विकेट. स्विचचा फटका खेळण्याचा प्रयत्न, स्लोवर वन होता आणि इथे डॉट चेंडू येतो आहे. सुरुवातीपासून अशा प्रकारचे चेंडू डॉट येणं गरजेचं होतं, परंतु पहिल्या षटकामध्ये 15 धावा. कैवल्य पाटील एक चांगल्या गोलंदाजाच्या विरोधात राहील अन्सारीची बॅट अक्षरशः बरसली, काय बॅटिंग केली, कमालीची बॅटिंग. आणि तिथून जर पाहिलं तर सामना कामन संघाच्या बाजूने झुकला, परंतु इथून देखील सामना बनू शकतो. इथे विकेट घ्याव्या लागतील, प्रत्येक धाव मिळवण्यासाठी संघर्ष करावा लागेल. अनेक वेळा असं म्हटलं जातं ना, जोपर्यंत आपलं ध्येय प्राप्त होत नाही ना तोपर्यंत धीर नाही सोडायचा. क्रिकेटमध्ये देखील तसंच काही आहे, जोपर्यंत शेवटचा चेंडू टाकला जात नाही ना तोपर्यंत लढायचं, संघर्ष करायचं या क्रिकेटच्या पटलावरती. परंतु आज तो संघर्ष द ग्रेट मराठा स्पोर्ट जूचंद्रला या मॅचमध्ये करावाच लागेल. विकेट घ्याव्या लागतील, महत्त्वाची विकेट प्रकाश तुंबडा या खेळाडूचे आहे. चेंडू हवेत खेळलेत, स्वप्नील मुकादम चेंडूच्या जवळ जाण्याचा प्रयत्न, इथे मात्र चुकी होणार नाही, विकेट मिळाली आहे. परतावा लागेल प्रकाश तुंबडा या खेळाडूला, फलंदाज बाद. थँक्यू थँक्यू. आदरणीय सन्माननीय मास्टरचे आमचे लेजंड खेळाडू प्रफुलजी भोईर यांना विनंती करतोय आपण सन्मानपूर्वक व्यासपीठावरती यायचं, आपलं हार्दिक स्वागत आहे. स्वप्नील मुकादमनं चांगल्या रीतीनं गोलंदाजी केली आहे या षटकामध्ये. आतापर्यंत 4 चेंडू टाकले, 2 धावा खर्च केल्यात, एक महत्त्वाची विकेट त्यांनी प्राप्त केल्यात, असंच काही म्हणावं लागेल. अनेक वेळा असं म्हटलं जातं ना, आपल्या वाटेत काटे टाकणारे आपलेच असतात आणि हा इतिहास राहिला आहे आणि तेच काटे आपला वेल वाढवतात असंच राहिलं आहे. परंतु इथे जर पाहिलं ना तर गोलंदाजाला काटे टाकावे लागतील या मॅचमध्ये, अगदी विकेट घ्याव्या लागतील स्वप्नील मुकादमला. एक विकेट त्यांनी मिळवली, परंतु येणाऱ्या चेंडूवरती देखील त्याला विकेट मिळावी लागेल. न्यू बॅटर मैदानावरती अकबर शेख मैदानावरती दाखल होतोय. यावेळेस चांगला फटका खेळले शतरक्षक नाही आहे, बॉल जातोय इन टू द गॅप, सीमारेषा पार, वेट फॉर द अंपायर सिग्नल. 4 धावांसाठी चौकार. शफल झाले होते, चेंडू अगदी बॅटच्या रडारमध्ये आला, बॉडोमॅनचा खूप चांगला वापर करत असताना क्रॉस बॅटचा उपयोग केला आणि इथे चौकार मिळाला. गॅपमध्ये 4 धावा आल्या. इथून ऑन साईडला शफल होऊन खेळला गेला आहे, पायावरच्या चेंडूला खूप सुंदर पद्धतीने चेंडूला सजवलं, सरळ चेंडू निघून जाईल 4 धावांकरता. स्कोर इज लेवल, विजयासाठी एका धावेची आवश्यकता, बॉल आहेत 12 आणि 12 बॉलमध्ये 1 धावेची आवश्यकता टीम 94 कॉमन टीमला. सुरुवात करा, कारण अजून एक सामना बाकी आहे, त्यामुळे जास्त वेळ दौडू नका. आयोजकांच्या माध्यमातून सूचना येत आहेत आणि त्या सूचनांचं पालन करा प्लीज. एका धावेची आवश्यकता आहे. चांगली बॅटिंग करतोय अकबर शेख, सलग 2 चेंडूवरती 2 चौकार त्याच्या बॅटमधून, अगदी मॅचमध्ये शिरकाव केलाय टीम 94 कामन्न. काय बॅटिंग करतायत फलंदाज, अफलातून गोलंदाजी, बॅटिंग देखील चांगली पाहायला मिळाली. फलंदाज मैदानावरती, तन्मय पाटील स्ट्रायकिंग एंडला बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज आलेत. संजय पाटील यावेळेस पाहिलं तर
पंच पाहणी करतील अगदी काय घडलं या चेंडूवरती आणि इथे एक धाव कंप्लीट केली जाईल आणि इथे सामना जिंकलाय टीम 94 कामन या संघानं. कॉंग्रॅच्युलेशन टीम 94 कामन, हार्ड लक टप लक द ग्रेट मराठा स्पोर्ट जूचंद्र. तर लगेचच आपण सामन्याला सुरुवात करायची आहे. शत्रक्षण सजवा आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच हिरो काय जबरदस्त गोलंदाजी, अफलातून गोलंदाजी पाहायला मिळाली आणि फलंदाजी करत असताना देखील 7 चेंडूमध्ये 13 धावा विथ द बॅट विथ द बॉल अक्षरशः तो बरसला आणि तोच ठरला या मॅचचा हिरो. अर्थातच राहील अन्सारी मॅन ऑफ द मॅचचा हिरो ठरला या राहील व्यासपीठावरती आणि मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आपण स्वीकारायचा आहे. तर लगेच सामन्याला सुरुवात करायची आहे. आमचे दोन्ही संघ जे विरारचे आहेत त्यांना विनंती करतोय आपण लगेच शत्ररक्षण सजवा.